नमस्कार. सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाटी ई टी परीक्षा 2021 यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 बालविकास आणि अध्यापनशास्त्र या विषयातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे संरक्षण यंत्रणा आपण आज अभ्यासणार आहोत. तर या संरक्षण यंत्रणा ज्या आहेत म्हणजे व्यक्ती आपलं अपयश झाकण्यासाठी किंवा चूक झाकण्यासाठी दोष झाकण्यासाठी इतर गोष्टींचं सहाय्य घेतो, म्हणजेच तो आपलं समायोजन तिथं करत असतो. तर ते जे समायोजन तो करत असतो त्याचं त्याला संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. तर याच्यावर कमीत कमी 2-3 प्रश्न आलेले असतात दर परीक्षेमध्ये. इथं आपण कोणत्या संरक्षण यंत्रणा व्यक्ती वापरतो ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे समर्थन. आपल्या अपयशाचे खरे कारण न सांगता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगून स्वतःचे समर्थन करणे, म्हणजे यामध्ये या संरक्षण यंत्रणेमध्ये व्यक्ती काय करतो की आपलं अपयशाचं खरं कारण सांगत नाही आणि इतरांना जे खरं वाटेल असं सबब सांगून स्वतःचे समर्थन तो करत असतो. उदाहरणार्थ, परीक्षेत कमी गुण मिळाल्यास प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते असे सांगणे, म्हणजे स्वतःचं जे अपयश आहे त्याचं खरं कारण त्याने लपवलेलं आहे. म्हणजे अभ्यास नाही झाला हे खरं कारण असतंय, परंतु ते प्रश्नाचं स्वरूपावर तो त्याचं समर्थन तो करत असतो. नंतर प्रक्षेपण जे आहे, दोष आपला असतो पण तो इतरांच्या माती मारण्याचा प्रयत्न केला जातो त्यास प्रक्षेपण म्हणतात. नाचता येईना अंगण वाकडे. तर आपला दोष असला तरी तो इतरांच्या माती मारण्याचा प्रयत्न काही जण करतात त्याला प्रक्षेपण असे म्हणतात. समजा विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले तर ते म्हणतात की शिक्षकांनीच व्यवस्थित शिकवलं नाही किंवा समजावून सांगितलं नाही, असं दोष शिक्षकांवर ते प्रक्षेपित करतात. नंतर विस्थापन जे आहे, विस्थापन एका व्यक्तीचा राग दुसऱ्या व्यक्तीवर काढणे, म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे. तर घरी झालेल्या भांडणाचा राग कामाच्या ठिकाणी काढणे, म्हणजे काही शिक्षक असतील किंवा काही बाकीच्या ऑफिसमध्ये काम करणारे असतील त्यांच्या घरी जर भांडणं झाले तर ते कामाच्या ठिकाणी त्यांचा राग इतरांवर काढत असतात. त्यानंतर प्रतिपूरण. शारीरिक व मानसिक दुर्बलतेमुळे एखाद्या क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर शक्य त्या दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असते. म्हणजे आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवता आलं नाही, काही शारीरिक व मानसिक दुर्बलता असेल त्यामुळं जर इंजिनियर होता आले नाही तर तो ITI करून तिथं त्या क्षेत्रामध्ये तो पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण शिक्षक होतात, समजा इंजिनियर न होता आला तर शिक्षक होऊन त्या क्षेत्रात पुढं जातात. त्यानंतर तादात्म्य. यशस्वी व्यक्तीच्या आसपास राहून तिच्याशी आपले घनिष्ठ संबंध आहेत असे उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे काही व्यक्तींना स्वतः आयुष्यात काही करता येत नाही, अपेक्षित यश मिळवता येत नाही, तेव्हा ते काय करतात की जवळचे नातेवाईक किंवा मित्र की जे मोठे आहेत, मोठ्या पदावर आहेत, यशस्वी आहेत, त्यांच्याशी जवळीक साधतात आणि आपली प्रतिष्ठासुद्धा त्यांच्यासोबत राहून वाढवून घेतात. त्याला तादात्म्य असे म्हणतात. त्यानंतर विकृत श्रद्धा. आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्याचा हा प्रकार आहे आपल्या अपयशाचे कापड दुसऱ्यावर फोडणे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर त्याचं कापड दुसऱ्यावर फोडणे. नोकरी न मिळाल्यास त्याचे कारण असे सांगतात काही जण की आमचे नातेवाईक माझे पाय मागे खेचतात हे सांगणे, म्हणजे विकृत श्रद्धा. त्यानंतर आत्मताडण. आपली थोडी चूक असताना आपल्याला जास्त शिक्षा झाली हे दाखवण्यासाठी दिलेल्या शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा स्वतः करून घेणे व इतरांची सहानुभूती मिळवायची हा भाग म्हणजे आत्मताडण होय. म्हणजे आपण आपली चूक झाली आणि कोणी जर शिक्षा केली तर त्या शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा स्वतःच करून घ्यायची स्वतःला आणि इतरांची सहानुभूती तिथं मिळवायची. आता बऱ्याच वेळेस घरी अभ्यास केला नाही म्हणून आई वडील रागवतात. तर काही मुलं काय करतात की जेवण करत नाही, जेवण न करणे किंवा खोलीत कोंडून घेणे असं आत्मताडण ते करतात, त्यामुळे इतरांची सहानुभूती त्यांना मिळते. त्यानंतर दांभिक आजार.
कठीण परिस्थितीतून काढता पाय घेण्याचा प्रकार म्हणजे आजारीपणाची सोंग घेणे. म्हणजे जर परीक्षेचा अभ्यास झाला नसल्यास नापास होण्याची भीती असते, त्यामुळं आजारी आहे असे सांगून तिथं तो प्रसंग त्यांना टाळायचा असतो की परीक्षा द्यायचीच नाही. त्यानंतर प्रतिगमन, सद्यस्थिती कठीण असेल तर तिला तोंड देण्याऐवजी भूतकाळातील एखादी गोष्ट आठवून तिच्यात रममान होण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे आत्ता सध्याची परिस्थिती एखायची वाईट असेल पण पूर्वीचं भूतकाळ चांगलं असेल तर भूतकाळातील परिस्थिती आठवत बसायचं आणि त्यात रममान होणे, त्याला प्रतिगमन असे म्हणतात. आर्थिक परिस्थिती बिघडल्यास पूर्वीची चांगली परिस्थिती आठवून त्यात रममान होणे हे त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर दमन जे आहे ते महत्त्वाचं आहे. सामाजिक प्रतिष्ठेच्या विचाराने भावना दाबून टाकणे म्हणजे दमन. दमनाचा अतिरेक झाल्यास गंभीर स्वरूपाचा मानसिक विकृती जडतात. म्हणजे काहींना गाणं, संगीत, नृत्य यात अभिरुची असते, त्यांना ते करावंसं वाटतं पण त्यांची सामाजिक प्रतिष्ठा जास्त असल्यामुळे ते त्याच्यात भाग घेत नाही, परंतु त्यांचं पुढे त्याचं मानसिक आजार तयार होतात. तर आपल्याला जे वाटतं ते आपण केलं पाहिजे. त्यानंतर दिवा स्वप्न रंजन, हवेत मनोरे बांधून कल्पनेच्या राज्यात वावरणे म्हणजे दिवा स्वप्न रंजन. म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळून आपले कौतुक सर्व जग करत आहेत असे स्वप्न रंजन करणे. म्हणजे काहींना माहिती आहे की आपल्याला गुण चांगले मिळणार नाहीत, तरी पण ते काय करतात की दिवा स्वप्न करतात की आपल्याला चांगले गुण मिळालेले आहेत आणि आपलं सर्वजण कौतुक करत आहेत. त्यानंतर नकारात्मक वृत्ती, स्वतःचे स्तोम माजवण्यासाठी असहकारी वृत्तीने वागणे. म्हणजे वर्गात किंवा कामाच्या ठिकाणी स्वतःचे वर्चस्व काहींना प्रस्थापित करायचं असतं तर ते काय करतात, त्यासाठी इतरांशी असहकार्य करतात आणि स्वतःचं महत्त्व वाढवून घेतात. अशा प्रकारे या परीक्षेमध्ये एखादं उदाहरण येईल की हे उदाहरण कसलं आहे, किंवा एखाद्या म्हणजे याच्या संरक्षण यंत्रणेचं उदाहरण कोणतं आहे हे विचारलं जाईल. तर याचा तुम्ही अभ्यास करावा, कमीत कमी 2-3 मार्क तुम्हाला यातून मिळणार आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा, आणि सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. धन्यवाद.